मतदानाच्या मौसमात एकही मोठा हिंदी चित्रपट रिलीज होत नाहीये, परंतु मराठीत मात्र बरेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 25 एप्रिललाच ऑलमोस्ट 3 चित्रपट रिलीज होत आहेत. मानसी नाईक, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, वर्षा उसगावकर यांचा कॅफेचिनो, त्यानंतर गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, राधिका आपटे, किशोर कदम यांचा पोस्टकार्ड आणि अनिकेत विश्वासराव, गिरिजा जोशी यांचा धमक. शिवाय मागच्या आठवड्यातच संतोष जुवेकर आणि नम्रता गायकवाडचा कॅम्पस कट्टा आणि वैभव तत्ववादी मृणाल ठाकूर यांचा सुराज्य यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. आणि आता 2 मेला गिरीश कुलकर्णी स्टारर सलाम हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्याआधी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रकांत कुलकर्णी यांचा दुसरी गोष्ट हा चित्रपट रिलीज होतोय, ज्यात सिद्धार्थ चांदेकर मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. आणि त्यानंतरची तारीख असणार आहे 9 मे, जेव्हा एक मोठा चित्रपट रिलीज होणार आहे ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतोय, तो म्हणजे आजोबा. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटात उर्मिला मातोंडकर प्रथमच मराठीत दिसणार आहे. उर्मिला मातोंडकर हे आकर्षण असलं तरी मराठी प्रेक्षक या नात्याने आपल्याला कथेबाबत अधिक उत्सुकता आहे. कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे, हीच या चित्रपटाची कौतुकाची बाब आहे. इतकंच नाही पण या चित्रपटासोबतच आणखी 2 चित्रपट रिलीज होत आहेत, वीणा जामकर आणि अनिकेत विश्वासराव यांचा भाकरखडी, 7 किलोमीटर आणि अगदी वेगळ्या आशयाचा 1000 ची नोट. तर पाहायला गेलं तर इलेक्शनचा संपूर्ण काळात मराठी चित्रपट निर्मात्यांनी निर्धास्तपणे मराठी चित्रपट प्रदर्शित केलेत आणि करणार आहेत. थिएटरची तिकीट खिडकी पूर्ण बुक ठेवण्याचं काम मराठी चित्रपटांनी तर नक्कीच केलंय.